वंश न्यूज, दलित पीड़ित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। आताची मोठी ब्रेकिंग न्यूज, नागपूर विधान परिषद निवडणुकी करिता काँग्रेस ने बदलला उमेदवार। छोटू भोयर ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांना काँग्रेसचा जाहीर पाठिंबा। काँग्रेस कडे दमदार उमेदवार असताना बाहेरून उमेदवार आयात करावा लागतो, हे फार मोठे दुर्दैव। काँग्रेस पक्षाकडे माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्रफुल्ल गुरुदेव पाटील यासारखे दमदार उमेदवार असताना बाहेरून उमेदवार आयात करावा लागतो, यापेक्षा मोठे दुर्दैव काँग्रेससाठी दुसरे कोणतेही नसेल। काँग्रेस पराभवाच्या छायेमध्ये उमेदवार फोडाफोडी व उमेदवार अदलाबदलीच्या काँग्रेसच्या प्रवासावर आता आपण एक नजर टाकूया। नगरसेवक डॉक्टर छोटू भोयर यांना भाजपातून फोडून काँग्रेसमध्ये आणले गेले। भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध डॉक्टर छोटू भोयर यांना नागपूरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी काँग्रेस कमिटीकडे प्रस्ताव पाठवला। नागपूर विधान परिषद निवडणुकीकरिता डॉक्टर छोटू भोयर यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने जाहीर केले। छोटू भोयर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या वेळी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, नागपूर काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक हे सुद्धा उपस्थित होते। काँग्रेसमध्ये प्रवेश घेताच डॉक्टर छोटू भोयर म्हणाले की भारतीय जनता पक्षाकडे जेवढी विधान परिषद निवडणुकीकरिता लीड आहे तेवढ्याच लीडने बावनकुळे यांचा पराभव करणार असे छोटू भोयर यांनी जाहीर केले। डॉक्टर छोटू भोयर हे गेम चेंजर होतील आणि बावनकुळेंचा पराभव करतील अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आशा वाटत होती। भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत राजकीय मैत्री निभावत कदाचित काँग्रेसच्या नेत्यांनीच बावनकुळे यांचा विजय सुखरूप व्हावा याकरिता ही वेगळी प्लॅनिंग खेळी केली गेली असंही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा व्यक्त केली जात आहे। छोटू भोयर यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून काँग्रेसचे नेते त्यांच्या प्रचारासाठी कुठेही आग्रही किंवा आक्रमक दिसलेले नाहीत। छोटू भोयर यांच्या प्रचाराकरिता किंवा मतदारांशी थेट संपर्क करण्याकरिता काँग्रेसचा नागपूर जिल्ह्यातील कुठलाही एकही नेता आग्रही दिसलेला नाही। काँग्रेसच्या नेत्याकडून भारतीय जनता पक्षामध्ये फोडाफोडीचे चित्र दिसताच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बावनकुळे यांनी आपल्या समर्थक मतदारांना थेट राज्याबाहेर रिसोर्टमध्ये पोहोचवले अशी चर्चा मीडियामध्ये रंगली होती। नागपूर विधान परिषद करता 562 मतदारांपैकी जवळपास 354 मतदार हे बावनकुळे गोटामध्ये सहभागी झाल्याने काँग्रेसच्या नेतृत्वापुढे फार मोठे गंभीर संकट उपस्थित झाले। काँग्रेसचा उमेदवार पडणार या भीतीपोटी काँग्रेसच्या नेत्यांनी 2 दिवसापूर्वीच मीडियामध्ये बातमी पेरली। छोटू भोयर हे निष्क्रिय आहेत, ते मतदारांशी संपर्क साधत नाही किंवा त्यांना प्रचारामध्ये इंटरेस्ट नाही अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह उपस्थित करून छोटू भोयर यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न 2 दिवसापासून नागपुरात सुरू होता। त्याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काँग्रेसचा उमेदवार बदलण्याकरता विचार मंथन काल 2 तास झाले। त्याचवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा द्यावा असा मीटिंगमध्ये एक प्रस्ताव आला आणि त्या अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्यांनी हा ठराव घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे हा प्रस्ताव पाठवला। आज दिवसभराच्या घडामोडी बघता, आज 2 तासापूर्वी मंगेश देशमुख जे अपक्ष उमेदवार आहे ज्यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला, आता काँग्रेस पार्टी ही व्हेंटिलेटरवर असल्यासारखीच आहे आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्या मदतीने कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण पराभूत करू या आशेवर काँग्रेसचे नेते दिसत आहेत। आता एक नजर टाकूया अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख कोण आहेत यावर। मंगेश देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका अंतर्गत येणाऱ्या महादुला नगर पंचायतचे नगरसेवक आहेत। मंगेश देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध असंतोष व्यक्त करीत प्रहार पक्षाचे मंत्री
बच्चू भाऊ कडू यांच्या प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला होता। मंगेश देशमुख हे प्रहार जनशक्ती पक्षाचे महादुला नगर पंचायतचे नगरसेवक आहेत। मुळात मंगेश देशमुख हे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत नेत्यांमधील विवाद बघता जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाले यांनीच पडद्या मागून मंगेश देशमुख यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यासाठी तयार केले होते अशीही राजकीय गोटामध्ये चर्चा व्यक्त केली जात आहे। काँग्रेस पक्षावर पराभवाची नामुष्की ओढवली असतानाच जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मंगेश देशमुख जे प्रहार जनशक्ती पक्षाचे नगरसेवक आहेत तेच आता मदतगार म्हणून पुढे आलेले आहेत आणि पुढे सरसावलेले दिसत आहेत। मात्र त्याच वेळी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये एक प्रकारची काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध मानसिकता तयार झालेले चित्र सुद्धा दिसत आहे। नागपूर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे भारतीय जनता पक्षाचे आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची जवळीक ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि मुळात मतदारांना सुद्धा पसंत नव्हती। छोटू भोयर यांना उमेदवारी डिक्लेअर होताच काँग्रेसच्या मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत होती। आरएसएस व भाजप मधून आयात केलेल्या छोटू भोयरला इनडायरेक्टली काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार मदत करण्यापेक्षा डायरेक्टली चंद्रशेखर बावनकुळे यांना का मदत करू नये असाही एक सूर काँग्रेसच्या मतदारांमध्ये व्यक्त होत होता। उद्या नागपूर विधान परिषदेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता बदललेला उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचे मतदार किती पसंती देतील आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या मतदारांमध्ये आता जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची विश्वासार्हता ही संपुष्टात आल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आता मतदार हे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समर्थनात मतदान करतील हे चित्र बघण्यासाठी नागपूरची जनता उत्सुक आहे। काँग्रेस अंतर्गत उमेदवार बदलण्यासाठी ज्या घडामोडी झाल्या त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असं भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये उत्सुकतेचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी 100 मतांनी आपला दणदणीत विजय होईल अशी भावना व्यक्त केलेली आहे। उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जर काँग्रेसचा दारुण पराभव जर झाला तर त्याला जिम्मेदार काँग्रेस नेत्यावर कुठली कारवाई काँग्रेस पक्षाकडनं होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे।